नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आज बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो संपूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो ह्या सात योजनेचा किती फायदा आहे आपल्याला मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत पर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये काय काय बघणार आहे बघा पीएम किसान नोंदणी किसान क्रेडिट कार्ड नोंदणी कृषी यंत्रिकरण सबसिडी योजना शॉपटॅग उद्योग आधार सिंचन साधन व सुविधा व फल फल उत्पादन कांदा चाळ याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम अगोदर मित्रांनो आपण पीएम किसान योजनेच्या बद्दल जाणून घेऊया आता हे पीएम किसानचे फायदे काय मित्रांनो ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आटी आठ आट अशी आहे की नावावर जमीन असाही तो प्रत्येक शेतकरी नोंदणी करू शकता तर मित्रांनो ज्याच्या नावावर ही शेती आहे त्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतील असा या योजनेचा फायदा आहे यासाठी डॉक्युमेंट हे सर्वात डॉक्युमेंट काय काय लागते तुम्हाला या, -का या बघा मित्रांनो डॉक्युमेंट आधार बँक पासबुक आठचा उतारा मोबाईल नंबर हे एवढे डॉक्युमेंट लागते आता मित्रांनो दुसरी योजना बघा किसान क्रेडिट कार्डबद्दल संपूर्ण माहिती सांगतो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा बघा मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड यामध्ये फायदे बघा एक लाख साठ हजारपर्यंत बिनातारण बिनव्याजी कर्ज आणि तीन लाखापर्यंत कर्ज वार्षिक चार टक्के व्याजदर बघा मित्रांनो या योजनेमध्ये किसान का क्रेडिट कार्डमध्ये फायदा हा आहे की एक लाख साठ बिन बिनतारण बिनव्याजी कर्ज व तीन लाखापर्यंत कर्ज वार्षिक चार टक्के व्याजावर आठ अशी आहे मित्रांनो पी एम किसान वार्षिकचे सहा हजार रुपये मिळ मिळत असावेत तो प्रत्येकी नोंदणी करू शकतो प्रत्येक शेतकरी नोंदणी करू शकतो ज्याच्या नावावर शेती आहे व यासाठी डॉक्युमेंट बघा मित्रांनो सात बारा लागेल आणि यांत्रिकीकरण सबसिडी योजनेचा पात्रता महाराष्ट्र शासनाकडून सबसिडी पन्नास ते ऐंशी टक्के मिळत आहे तरी त्याच्या ज्यांच्या नावावर जमीन आहे तो प्रत्येक शेतकरी अर्ज करू शकतो शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा व उतारा फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला त्याच घटक अवजारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल उदाहरणार्थ बघा एखाद्या शेतकऱ्याला सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये टॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील दहा वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये इतर अवजारासाठी लाभपत्र राहील उद्देश बघा मित्रांनो जेथे शेतीमाल ऊर्जेचा वापर कमी आहे अशा प क्षेत्रामध्ये व अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरण लांब लाभ पोहोचवणे प्रात्यक्षिक व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदार जागरूकता निर्माण करणे हे आहे धोरण बघा मित्रांनो कृषी यंत्रणे अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे व प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे सहभागातील ना कृषी यंत्रिक करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक कागदपत्रे बघा आधार बँक पासबुक सात बारा आधार लिंक मोबाईल नंबर हे सगळे पाहिजे आता मित्रांनो कसा अर्ज करायचा आहे ते सांगतो जातीचा दाखला अजा आणि अनजमातीसाठी जमातीसाठी या योजनेसाठी खालील दिलेले कृषी यंत्रे अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल टॅक्टर पावर टिलर टॅक्टर पावर टिलर चलित औजारे आंतर मशागत अवजारे कल्टिवेटर कापणी यंत्र चिकली अवजारे जमीन सुधारणा अवजारे नांगर पेरणी यंत्र पेरणी व लागवड यंत्र पीक संरक्षण अवजारे ओपनर फॉरेस्ट मॅनेजमेंट कटर मल्चिंग यंत्रवळणी यंत्र रिझर्व रोडॉटर वखर कर वाहतूक साधने बैलचलित यंत्र अवजारे आंतर मशागत अवजारे कल्टिवेटर कापणी यंत्र चिकल व भात रोपवाटिकेसाठी अवजारे जमीन सुधारणा अवजारे टोकन यंत्र पोरणी यंत्र मालनी यंत्र कटर आता मनुष्यचलित यंत्र अवजारे आंतर मशागत अवजारे कल्टिवेटर कंपनी यंत्र चिकलनी व भात रोपवाटिकेसाठी अवजारे जमीन सुधारणा अवजारे टोकन यंत्र पेरणीयंत्र यंत्र, यंत्र कटर प्रक्रिया सांचे एक्स ट्रॅक्टर सर्व फळ अन्नधान्य कडधान्य पिकासाठी ऑइल फिल्टर पेस सहकष्ट रॉपर डिजेशन युनिट पॅकिंग मशीन फायर सर्व अन्नधान्य गाडी धान्य पिकासाठी टॅक्टर राईस मिल सर्व प्रकारचे गायंडा सर्व फळ अन्नधान्य कडधान्य या पिकासाठी व काढणी पश्चात तंत्रज्ञान पॅकिंग मशीन सर्व फळ अन्नधान्य पिकासाठी सर्व प्रकारचे क्लिनर ग्रेट सर्व प्रकारचे पावर टिलर डिस्कर सर्व प्रकारचे अन्नधान्य करीत राहणे पिकांसाठी सर्व प्रकारचे वॉशिंग मशीन सर्व फळ पिका सर्व प्रकारचे सोलर ड्रायवर फळ फळ कर धान्य पिकासाठी फळ उत्पादन यंत्र अवजारे चिंचवळा गेटर आणि इतर फळबागासाठी सुलभ स्वयंचलातील अवजारे छाटणी कलम करण्यासाठी पावर आणि ऑपरेटर यंत्र ट्रॅक्टर ट्रॉली ट्रेक्ट बहुउद्देश हायड्रोलिक सिस्टम लोपॉटिका माती भरणी यंत्र वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे रोपवाटिकेतील रोप वाढवण्यासाठी सोलर ऑपरेटर इलेक्ट्रिक ऑपरेटिंग हायड्रोपोनिक मशीन रोपवाटिकेत वाढवण्यासाठी संचलित विद्युत चलचित्र हाय हायड्रोलिंग मशीन चलित पाणी प्रतिबंधक जेव आधुनिक उपक्रम शिवाय पॅनलशिवाय सोलरचरित पाणी प्रतिबंध आधुनिक व उपकरण सोलर पॅनल सो यंत्र कापणी यंत्र जमीन सुधारणा अवजारे पेरणी व लागवड यंत्र वाहतूक साधने स्वयंचलित यंत्र तर मित्रांनो मित्रांनो आता एक नवीन मा माहिती सांगतो मित्रांनो जर तुम्हाला शॉप एक नोंदणी करायची असेल तर आपले कोणत्याही प्रकारचे दुकान असेल तर त्याचे शॉप टाईट काढून घ्यावे म्हणजे आपल्या व्यवसायाची नोंद सरकारी कार्यालयात केली जाते जेणेकरून भविष्यात सरकारी योजनेचा लाभ आपणास घेता येतो तर डॉक्युमेंट बघा आधार शॉपचा फोटो पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि सही आता मित्रांनो बघा तुम्हाला उद्योग करायचा आहे उद्योग आधार नोंदी आपण कोणत्याही पदार्थाची वस्तूची निर्मिती करत असाल तर आपण उद्योग का आधार कार्ड काढून घ्यावे जेणेकरून त्यासंबंधीतील योजनेचा लाभ आपण्यास घेण्यात येईल यासाठी डॉक्युमेंट बघा मित्रांनो आधार बँक पासबुक पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो लागेल बघा सिंचन साधन व सुविधा पात्रता शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे शेतकऱ्याकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाण असणे आवश्यक आहे शेतकरी एस सी एस टी जातीवर्गात असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे जर लाभार्थ्याने दोन हजार सोळा सतराच्या आधी या घटकातील कोणत्याही विशिष्ट सर्व नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील दहा वर्षे त्या सर्व नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने दोन हजार सतरा अठराच्या नंतर या घटकात कोणत्याही विशिष्ट सर्व नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील सात वर्ष तर त्या नंबरवर लाभ घेता येणार नाही त्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा मित्रांनो सात बारा प्रमाणपत्र आठ एचा उतारा आधार बँक पासबुक मोबाईल नंबर आता बघा मित्रांनो ठिंबक सु सिंचन तुषार सिंचन पंपसेट इंजिन मोटर पाईप वैयक्तिक शेततळे व शेतातील तलावामधले प्लास्टिक अस्तर अनुदान केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ध्येय असलेले अनुदान खालीप्रमाणे असेल अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पंचावन्न इतर शेतकरी पंचाळीस टक्के आता फल उत्पादन कांदा चाळ ऑर्गेनिक शेती बाजार सुविधा स्थापन करणे मशरूम युनिट नवीन बागाची लागवड क्षेत्र विस्तार कार्यक्रम रोपवाटिका टिशू कल्चर युनिट वीज उत्पादन पायाभूत सुविधा शीतागृह प्रक्रिया प्रकल्प एकात्मिक पोषक दरो व कीड़ा व्यवस्थापन कांदा चळ हाऊस इत्यादी कारणी पश्चात एकात्मिक व्यवस्थापन जुन्या फळबागाचे पुनरुज्जैन व फळबागाचे आकार देणे बाग लागवड फळे फुले मसाले बाजार सुविधा स्थापन करणे भाजीपाला लोफटिका मधु मक्षिका पालन सेंद्रिय शेती हरित क्रांती शेडनेट हाऊस प्लास्टिक मल्चिंग इत्यादी संरक्षित शेती सारांश दोन हजार पाच सहा साली फल उत्पादनच्या क्षेत्राच्या औ सर्वकाश विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन उत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे अभियान कालावधीमध्ये दे शे देश देशातील देश देश फल उत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभि अभियानाचा प्रमुख उद्देश आहे यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे नवीन फळबागाची लागवड करणे फळबागाचे पुनरुज्जन करणे सामूहिक शेतकऱ्या शेततळाच्या माध्यमातून करणे हरित हरितगृह शेडनेस हाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे व एकात्मिक अन्य एकात्मिक कोड व्यवस्थापन सेंद्रिय शेती मनुष्यबळ विकास काढणीनंतर व्यवस्थापन या बाबीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे अनुदान खालील घटकाचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकरी घेऊ शकतात पहिलं बघा उच्च तंत्रज्ञान रोपोटेकची स्थापना करणे उत्तीसंवर्ण प्रयोगशाळा बळकटीकरण पुनरुज्जन नवीन उत्त उत्तीसंवर्जन प्रयोगशाळा स्थापन करणे भाजीपाला विकास कार्यक्रम गुणवत्ता पूर्ण लागवड साहित्य आयात करणे भाजीपाला बियाणे प्रक्रिया बियाणे साठवण पायाभूत सुविधा नवीन बागाची स्थापन करणे फल उत्पादन यांत्रिकरण आणि उत्पादन पुष्प उत्पादन मसाला पिके लागवड जुन्या फळबागाचे पुनरुज्जन करून उपदर्ग वाढ करणे आंबा संत्री काजू चिकू मोसंबी कागदी लिंबू पेरू आवळा सगळं नियंत्रित शेती घटक हरितगृह शेरणे साऊस पक्ष पक्षीरोधक जाळी प्लास्टिक आच्छादन प्लास्टिक टन पाली हाऊसमध्ये उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निवस्टे अनुदान पाली हाऊस मध्ये शेळणे मधील उच्च दर्जाच्या फुल पिकाच्या लागवड साहित्यासाठी व निविष्टासाठी अनुदान सेंद्रिय शेती एकात्मिक अन्नधान्य अन्नदार व्यवस्थापन कीड व्यवस्थापन पारंपरिक भूम मधुमुक्षिका पालन एकात्मिक कारणी पाचत व्यवस्थापन पॅक हाऊस एकात्मिक पॅक हाऊस पूर्व शीतकरण गृह शेतकरी स्टेटिंग फिरते व सर्व शीतकरण गृह शीतगृह व नवीन विस्तारीकरण आधुनिकीकरण शीत नवीन तंत्रज्ञान बनवणे व शीत ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र कमी खर्चाचे कांदा साठ साठवणूक शून्य ऊर्जा आधारित शीत शंभर किलो एकत्रिक शीतचाकडी पुरवठापणाने प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वडील घटकामध्ये घटकाचा समावेश असणे आवश्यक आहे फल उत्पादन पिकासाठी पणन सुविधा स्थापन करणे शासकीय खाजगी सहकारी क्षेत्र या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेतकळे वैयक्तिक क्षेत्र अस्तरीकरण या बाबीवर अनुदान अनुदेय आहे आवश्यक कागदपत्र बघा मित्रांनो सात बारा प्रमाणपत्र आठ ए प्रमाणपत्र आधार बँक पासबुक मोबाईल नंबर संपूर्ण महाराष्ट्राची सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो डॉक्युमेंट जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल इतक्या तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुविधा उपलब्ध आहे डॉक्युमेंट फक्त या तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता मोबाईल नंबर बघा एट एट फोर फाईव नाईन थ्री फाईव्ह थ्री सिक्स फाई। फाई। टू फाईव गरजूपर्यंत हे नक्की पोहोचवा तर मित्रांनो आपण सगळे संपूर्ण टोटल आपण योजनेचा माहिती करून घेतली जर तुम्हाला हे फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही या नंबरवर नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुमचे डॉक्युमेंट पाठवा आणि तुमचे फॉर्म भरून घ्या मित्रो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र